राम राम, नमस्कार, रामकृष्ण हरी। मित्रांनो, आज देशाचे नेते, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी काही मिनिटांमध्ये पोहोचत आहेत। साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। हजारो लोक अजून बाहेर पाठीमागे येत आहेत। इतकं भव्य दिव्य नियोजन देवदत्त निकम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे केलं, त्याच्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय सुंदर नियोजन केलेले। मित्रांनो, आज आपल्याला अनेक गोष्टी आपल्या समोर मांडण्याची गरज आहे, अनेक गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा आहेत। मी पक्षाचा प्रदेश प्रवक्ता या नात्याने अनेकदा बोलत असतो, वेगळ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला माझी भूमिका मी अनेकदा मांडताना आपण कदाचित ऐकतही असाल। मी आज दोन तीन मुद्द्यावर बोलून या ठिकाणी थांबणार आहे। पहिला मुद्दा आहे की हे राजकारण कशासाठी चाललंय। हे महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो चिखल बनवलाय, हा कुणी बनवलाय आणि कशासाठी बनवलाय, हा खरा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र, सुसंस्कृत राजकारणाचा विचार घेऊन, ती विचारधारा घेऊन आपले पवार साहेब त्या ठिकाणी 60 वर्ष अविरतपणे महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये राजकारण करत असताना, इतक्या खालच्या दर्जाचं जेव्हा या काही 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे, हे सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांना, सुज्ञ मतदारांना अजिबात पटणार नाहीये। आज काय झालंय, ज्याने घर बांधलं त्यालाच त्या घरातून बाहेर काढण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि याचा निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी स्वतःहून आलेला आहात। महाराष्ट्रामध्ये या राजकारणामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी शिवसेनेवर दरोडा पडला। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्याकडे दिल्यानंतर दिल्लीच्या अदृश्य शक्तीने, म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भारतीय जनता पार्टीने, शिवसेनेवर निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत दरोडा टाकला आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्याकडनं काढून घेतली आणि खोके सरकार ज्याला म्हणतो आपण, त्या खोके मित्रमंडळाकडे ती शिवसेना दिली। अतिशय घटनेची पायमल्ली केली, कायद्याची पायमल्ली केली। त्याच पद्धतीने या वर्षी ज्यांनी पक्ष स्थापन केला, जे पक्षाचे स्वतः संस्थापक आहेत, त्या पवार साहेबांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि त्याच पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या हातातला स्वतःचा पक्ष काढला, चिन्ह काढलं आणि अजितदादा मित्रमंडळाच्या ताब्यात दिलं। हे दोन्ही पक्ष ज्यावेळेस फोडले गेले, त्या महाराष्ट्रातल्या तुमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गाव पातळीवर लोकांच्या मध्ये अतिशय संतापाची लाट उसळली। आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, युवा संघर्ष यात्रा काढली असताना, रोहितदादा पवार यांच्या बरोबर फिरत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक लोक भेटत आहेत, लोक पुढे येत आहेत, बोलत आहेत, अनेक लोक म्हणतात बरं झालं हे गेले, नवीन लोकांना संधी तरी मिळेल, बरं झालं गेले, कारण हे लोक लाभार्थ्यांचं नेतृत्व करत होते, हे लोक कॉन्ट्रॅक्टरांचं नेतृत्व करत होते आणि आज तेच पवार साहेबांना विचारतात आणि सांगतायत की साहेब तुम्ही रिटायर व्हा। अरे साहेब कधी रिटायर होत नसतात। अरे महात्मा गांधी या देशाचे रिटायर झाले नाहीत, पंडित नेहरू अद्यापपर्यंत रिटायर झाले नाहीत, आपले छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झालेत का, माझा तुम्हाला सवाल आहे, शिवाजी महाराज रिटायर झालेत का, नाही झाले। शिवशाहू फुले आंबेडकर रिटायर झालेत का, अरे छत्रपती जर रिटायर झाले नाही, शिवशाहू फुले आंबेडकर जर रिटायर झाले नाहीत, तर आदरणीय पवार साहेब सुद्धा व्यक्ती नाहीत, एक महाराष्ट्राचा मोठा विचार आहे, पुरोगामी विचार आहे, तो विचार कधीच रिटायर होऊ शकत नाही, कधीच विचार रिटायर होऊ शकत नाही। आणि म्हणून जे रिटायर व्हा म्हणतात ना, यांना माझा जाहीर सवाल आहे, या सभेत नाही, इथं पत्रकार मंडळी आहेत,
माझा जाहीर सवाल आहे अजित दादा तुम्हाला, वळसे पाटील तुम्हाला जाहीर सवाल आहे, काय अन्याय केला साहेबांनी तुमच्यावर? असा कोणता अन्याय केला होता जरा एकदा सांगा, तुम्ही फुटून गेला, वेगवेगळी कारण सांगता, कारण तरी एक सांगा भाऊ। एकदा म्हणता साहेबांनी आमच्या अन्याय केला, एकदा म्हणता आम्ही विकासासाठी गेलो, कधी म्हणताय मोदींना पंतप्रधान करायचे, कधी म्हणता आम्हाला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून चाललोय। अहो ज्याची मुख्यमंत्र्याची लक्षणं असतात त्यांना कुठं लोकसभेच्या चार जागा मिळतात होय, आज चार जागेच कळलं आम्हाला, काल यांना चारच जागा द्यायच्यात। पवार साहेब हे देशातले एक धोरणकर्ते नेते आहेत, इथे जुन्नर आंबेगाव खेड विशेषतः या भागातले जे शेतकरी बांधव इथे आहेत, जुने जाणते अनेक मंडळी आहेत, नाता भगिनी आहेत, मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे। अरे पुणे जिल्ह्यातली जी धरणं बांधली ही कुणी बांधली? पुणे जिल्ह्यातली धरणं कुणी बांधली? कॅनल कुणी आणले? चाकणची MIDC कुणी आणली? अरे साहेबांनी इतकं सगळं काय करून ठेवलंय वळसे पाटील साहेब, तुम्हाला फक्त आईच्या पिठावर रेघ आवडायच्या होत्या। अजित दादा तुम्ही म्हणता बारामतीचा विकास, बारामतीमध्ये जाऊन भावनिक बोलता आणि तिथे भावनिक बोलताना सांगता सुप्रियाताईंच्यावर बोलता आणि म्हणता की भाषण करून कुठे कामं होतात का? अहो दादा संसदेत भाषण करायला फार अभ्यास लागतो, खूप तयारी लागते, PNE लिहून दिलेलं भाषण करून चालत नाही दादा। संसदरत्न पुरस्कार कुणाला ऐरगार यांना मिळत नाही, या भागाच्या लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे आम्हाला अभिमान वाटतो जो आमचा खासदार संसद गाजवतो। अमोल कोल्हेंनी संसद गाजवली, याच्या आधीचा कधी खासदार संसद गाजवताना तुम्ही बघितलं का? याच्या आधी कधी आपल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला का? आपले अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले, 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, सुप्रियाताईंना 9 वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळाला। संसद गाजवतात, लोकसभा गाजवतात, भाषण करतात, कायदे बनवण्याचं कायदे मंडळ आहे, लोकसभा विधानसभा ही कायदे मंडळ आहेत, तिथे कायदे बनवले जातात, धोरणं बनवली जातात, ते धोरणं बनवत असताना भाषण केल्याशिवाय ती कायदे कसे बनणार? आणि म्हणून दादा तुम्ही जे म्हणताय, रोहित दादाने म्हणले बच्चा आहे, दादा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही रोहित दादा न म्हणता बच्चा आहे, स्वतः 65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहात स्वतः, आणि 73 वर्षाच्या मोदींना पंतप्रधान करायला निघाले आणि साहेबांना रिटायर हो म्हणतात। अजित दादा तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक झाल्यात, तुम्हाला एसटीचा पास मिळू शकतो, ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही। रोहित दादा ज्या वयामध्ये काम करतात, अरे आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी, छत्रपती संभूराजांनी याच वयामध्ये स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे याच वयामध्ये। पवार साहेब याच वयामध्ये देश महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते। दादा तुम्ही जे टीका करताय ना, हा कृतज्ञपणा आहे, कृतज्ञपणा। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातल्या शाळेतल्या मुलांना जर विचारला कोणाचा पक्ष आहे, तर ती मुलं सांगतात पवार साहेबांचा पक्ष आहे। वळसे पाटील तुम्ही तरी सांगायचं होतं की हा पक्ष पवार साहेबांचा आहे, वळसे पाटील तुमची जबाबदारी होती सांगण्याची, कारण तुम्ही साहेबांच्या जवळ राहिला होता, साहेबांची PA म्हणून राहिला होता। PA इतका मोठा माणूस होऊ शकतो हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण होते। एका मंत्र्याचा PA तो 20-20 वर्ष मंत्री होऊ शकतो, विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकतो, आणि तरी म्हणतात आमच्यावर अन्याय झाला। एवढा अन्याय आमच्यावर केला असता तर आम्ही गेलो नसतो बाबा, नसतो गेलो आम्ही। हा कृतज्ञपणा आहे, कृतज्ञपणा। आज जी फॅशन निघाली याला आपण निषेध करायचा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानात दाखवून द्यायचंय, मतदानाची पेटी ही आपली बंदूक असते, मतदानाच्या पेटीतनं हा आवाज उठवायचा आहे आपल्याला, आपल्याला घराघरात जाऊन सांगायचंय पवार साहेबांनी कोणची कामं केली आहे, सगळ्या देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्रातलं उद्योगाचं जाळं पवार साहेबांनी उभं केलेलं आहे, महाराष्ट्रातलं शिक्षणामध्ये जी काय रयत शिक्षण संस्थांसारख्या विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्थांच्या माध्यमातनं साहेबांनी शिक्षणाची गंगा केली। नव्हे एक महत्वाचा निर्णय मी तुम्हाला इथं सांगतो, ज्याच्यावर कुणी साखर कारखानदार बोलत नाहीत, या महाराष्ट्रातले साखर कारखाने जेवढे उभे झालेत ना, त्या साखर कारखान्यातलं वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद ठेवा,
वाद्य काम बंद करा। मी महत्त्वाचं सांगतो, इकडे लक्ष द्या, तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं नसेल, तुम्हाला हे साखर कारखानदार सांगणार नाहीत, साखर कारखान्याचे चेअरमन संचालक सांगणार नाहीत। या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जेव्हा सुरुवातीला धोरण ठरलं होतं, जर कुणी सहकारी साखर कारखाना काढत असेल तर शासन जमलेल्या शेअरच्या 4 पट शासनाचा निधी मिळायचा। पवार साहेब जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, पवार साहेबांनी आयुष्यभर पुढच्या पिढ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला, आणि जी सहकारी कारखानदारी उभी राहिली त्याच्यामध्ये शेअर्सच्या 9 पट शासनाची भागीदारी देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला। म्हणून 90 सालानंतर जे साखर कारखाने उभे राहिले ते केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे उभे राहिले, ते लक्षात ठेवा। साहेबांनी कधी भेदभाव केला नाही। दुसरं काय केलं साहेबांनी, कारखान्यातल्या ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, कारखाने नफ्यात यावे म्हणून कोजन सुरू करायला साहेबांनी प्रोत्साहन दिलं, डिस्टलरी प्रकल्प सुरू करायला साहेबांनी धोरण राबवलं, इथेनॉल साहेबांनी राबवण्यासाठी टेक्नॉलॉजी तिथे आणली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून। हे सगळे जे उपपदार्थ निर्माते जे प्रत्येक कारखान्यामध्ये आहेत हे केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे उभे राहिलेले आहेत। किती उदाहरणं सांगता येतील आपल्याला, आमच्या महिला माता भगिनी इथे आहेत, आमची महिला जेव्हा सरपंच होते, आमची महिला जेव्हा झडपी सदस्य होते, सभापती होते, नगरसेविका होते, महापौर होते, आमच्या साहेबांनी महिलांचं धोरण आणलं म्हणून आमच्या महिलांना संधी मिळाली। 50% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण साहेबांच्या धोरणामुळे मिळालं। रुपाली चाकणकरांना माझा जाहीर सवाल आहे, रुपाली ताई तुम्ही ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात ते महिला आयोग आमच्या पवार साहेबांनी स्थापन केलेले, एवढी तरी थोडंतरी कुठतरी आठवण ठेवा। रुपाली ताई खोटं बोलू नका, ज्या पदावर तुम्ही बसलाय ते पद तुम्हाला केवळ साहेबांमुळे मिळालेले, इतका कृतज्ञपणा करू नका। कुणामुळे संधी मिळाली हे जर तुम्ही विसरणार असेल तर तुमची शेतकरी बांधवांना माझा सवाल आहे, एक झाड असतं झाड, एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्याला काय म्हणतात? परत एकदा विचारतो, मला आवाज नाही आला तुमचा। एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्या दुसऱ्या झाडाला काय म्हणतात? भांडगुळ। मला वाटलं इकडे वेगळं काय म्हणत असतील। आता ही भांडगुळ कोण कोण आहे ते तुम्ही शोधायची, आणि 2024 निवडणुकीमध्ये यांना घरी बसवायचं लक्षात ठेवा। डॉक्टर अमोल कोल्हे सारखा संसद रत्न खासदार आणि त्याला तुम्ही पाडायची भाषा करता अजित दादा। दादा तुम्हाला मी चॅलेंज केलं तर राजगुरुनगरच्या सभेमध्ये की तुमचा पार्थ पवारला मावळमध्ये उभं करून निवडून आणा, पण ते नाही। तुम्ही अजून तुम्हाला मतदारसंघात मिळतो का नाही शंका आहे। आणि इकडे अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध जर तुम्ही म्हणला की मी आणि वळसे पाटलांनी ताकद लावली म्हणून अमोल कोल्हे निवडून आले, अहो दादा मग वळसे पाटलांना जिथं उभं करा ना लोकसभेला, करा ना उभं, होऊन जाऊ द्या बारी, कुणाचा गाडा 11 सेकंदात जातोय बघू, होऊन जाऊ द्या बारी। पण नाही करणार तुम्ही, तुमच्यात हिंमत नाही ती, तुम्ही आत्मविश्वास हरवलेले सगळे नेते आहात, तुम्ही केवळ ईडीमुळे तिकडे गेलेला आहात, ईडीमुळे, कुणी इथं शाजूक नाही तुमच्यातला। जेलमध्ये जायच्या आधी तुम्ही भाजप बरोबर गेला, तुम्ही कुणी शाजूक नाहीत, कुणी शाजूक नाहीत, स्वच्छ नाहीत, जे स्वच्छ होते ते लढाईची तयारी ठेवली। रोहित दादा पवार असतील, सुप्रिया ताई असतील, अमोल कोल्हे असतील, असे अनेक लोक, जयंत पाटील साहेब असतील, जे जे साहेबांच्या बरोबर राहिले, तुमच्यासारखे सामान्य लोक हे कुठेही मिंदे नाहीत, कुठे लबाडी केली नाही, कुठे भ्रष्टाचारात अडकले नाही, यांना कोणाला नोटीसची ईडीची नोटीस आली तरी घाबरले नाही। अनिल देशमुख सरकार नेता जेलमध्ये जाऊन आला पण नैतिकता सोडली नाही, पवार साहेबांना सोडलं नाही। दादा तुमचं जर पवार साहेबांच्या प्रेम होतं, तुम्ही म्हणत होता ना विठ्ठले, छगन भुजबळ म्हणत होते आमचा विठ्ठल आहे विठ्ठला पाया पडतो, हे भुजबळ साहेब म्हणत होते। भुजबळ साहेब तुमचा विठ्ठल आता कुठे आहे? तुमच्या विठ्ठलाला तुम्ही सोडून तुम्ही दुसरा विठ्ठल तिथं बसवला, आता विठ्ठल म्हणे एवढं सोपं आहे का? विठ्ठल व्हायचं म्हणजे आशीर्वाद द्यावा लागतो। आज महाराष्ट्रामध्ये फसवणूक चालली, ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून देण्याचं काम या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेलं आहे। पण मित्रांनो, पवार साहेबांनी आयुष्यभर सर्व धर्मसमभावाचा विचार जोपासला, पुरोगामित्वाचा विचार जोपासला। आज देवेंद्र फडणवीस आज कुर्ल्यामध्ये भाषण करत होते,
आज देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची अडचण झालेली आहे. शिवाजी महाराजांना एकदा देव बनवलं की तुमचं काम संपलं. देव बनवलं म्हणजे आरती करायला मोकळं झालं. शिवाजी महाराजांचा विचाराची तुम्हाला घेणं देणं नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं तुम्हाला देणं घेणं नाही. शिवाजी महाराजांसारखं वागायचं आचरण करायचं म्हणजे तुम्हाला जमणार नाही. म्हणून तुम्ही त्यांना देव बनवण्याच्या प्रयत्नात आहात. मंदिर बनवून त्यांना एका मंदिरात बसवायचा प्रयत्न तुम्ही करतात. देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, सगळ्यांना एकनाथ शिंदे असतील, त्यांना माझा जाहीर सवाल आहे. अरे ज्यांनी ज्या जिजाऊ मातेची बदनामी केली त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण का दिला? छत्रपती शिवाजी राजांना ज्यांनी ज्यांनी वारंवार बदनामी केली त्या सगळ्यांना तुमच्या जवळ का घेता? जे जे घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांना तुमच्या पक्षात आले की तुम्ही क्लीन देता, क्लीन चिट देता, स्वच्छ करता? माझा सवाल आहे. प्रधानमंत्री या देशाचे, त्यांनी भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता की 70,000 कोटीचा घोटाळा झाला. 4 दिवसापूर्वी अगोदर आरोप केला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळमध्ये, आणि 4 दिवसांनी हे सगळे तिकडे गेले आणि शपथविधी घेतला. काय घडलं असं? मग आता आमचा भारतीय जनता पार्टीला सवाल आहे, देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे, पंतप्रधानांना सवाल आहे, तुम्ही जे भोपाळच्या सभेमध्ये जो आरोप केला तो आरोप खोटा होता की खरा होता एकदा सांगा देशाला. खोटा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागा, आणि जर खरा असेल तर तुमची ईडी सीबीआय गप्प कशी काय बसली? जर तो तुमचा आरोप खरा होता तर ईडी सीबीआय गप्प कशी काय? ज्या रोहित दादा पवारांनी काहीच केलं नव्हतं त्यांची 2-2 वेळा 12-12 तास तुम्ही चौकशी करता, आणि ज्यांनी राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा केला म्हणून प्रधानमंत्री आरोप करतात त्यांना तुम्ही मोकाट सोडता? भ्रष्टाचारी माणूस भाजपाला फार लवकर आवडतो. गुंडगिरी करणारा माणूस देशातला सगळ्या भारतीय जनता पार्टीला आवडतात. पुण्यातले सगळे गुंड पुण्य त्यांच्या जवळ घेतलेत. महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये नंबर 1 म्हणला. आपली लोक पहिली म्हणायची महाराष्ट्राचा काय बिहार झाला का, युपी झाला का? आता मित्रांनो, युपी बिहारला बदनाम करू नका. युपी बिहार पेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे हे मी नाही सांगत, देशाचा क्राईम रेट सांगतो. देशाच्या क्राईम रेट नुसार महाराष्ट्र हा क्राईम मध्ये 1 नंबरला आहे. आता गुन्हेगारी वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. आमच्या आरआरबांनी काही नसताना एक शब्द त्यांच्या तोंडून गेला तरी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, पण इथं आमदार सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात तरी फडणवीस म्हणतात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही. अजून राजीनामा देण्याचं धाडस नाही त्यांच्याकडे, नैतिकता नाहीये त्यांच्याकडे. हे फक्त सत्ता पिपासू आहेत हे म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो. अहो तुम्ही 20-20 वर्ष इथं मंत्री होता. अजितदादा मित्रमंडळाला माझा जाहीर सवाल आहे, जाहीर सांगणं आहे. जर तुम्ही विकासाची काही कामं झाली म्हणून सांगत असताल दादा, तुम्ही 6 वाजता उठतो रोज पहाटे उठतो म्हणून सांगता, तुम्ही सकाळी उठून कोणाला भेटता? सामान्य शेतकऱ्यांना भेटता का दादा? कष्टकऱ्यांना भेटता का? कोणाला भेटता 6 वाजता उठून दादा? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच भेटता ना. सकाळी साखर कारखानदारीचा आढावाच घेता ना, कारखान्यात किती साखर आणि काय बाजार झालाय. अहो दादा, या ठिकाणी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही सगळी नैतिकता विसरलेली आहात. या ठिकाणी आदरणीय आपले नेते पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आमदार सुनील भुसारा या ठिकाणीहून आलेले आहेत. आमदार विक्रम भुसारा यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, मी या ठिकाणी शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरोघर जायचंय. तुम्ही घरोघर जायला तयार आहात का? घरोघर जाऊन सांगायचा निरोप साहेबांचा. आज जे आपल्याला साहेब संदेश देतील, रोहित दादा सांगतील, आपले नेते इथं भाषणामधून जो जो संदेश देतील, आपण पुढचे काही महिने जरा कष्ट करायची तयारी ठेवा. हे जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल, भारताचं संविधान वाचवायचं असेल, ही शासन यंत्रणा नीटनेटकी करायची असेल, सर्वसामान्य शेतकऱ्याला आज कांद्याच्या बाबतीत सुद्धा फसवले, बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत खोटी आश्वासनं दिली, मराठा आरक्षणात खोटी आश्वासनं दिली. खोटं बोल पण रिटून बोल. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.